नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर। केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत योग्य त्या पद्धतीने व योग्य त्या खर्चात कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे। आजचा आपला 9वा भाग आहे। आज आपण पाहणार आहोत केळी पिकाच्या उच्च उत्पादन क्षमतेसाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी कशा पद्धतीने बनवायची आहे, यामध्ये कोणकोणत्या खतांचा वापर करायचा आहे, त्याचा केळीच्या पिकासाठी कसा वापर करायचा आहे आणि त्यासाठी किती खर्च येईल। तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडेल। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर चला सुरुवात करूया। मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, नावातच सूक्ष्म आहे। केळीच्या उच्च उत्पादन क्षमतेसाठी याची गरज आहे, परंतु अत्यंत सूक्ष्म प्रमाणात। यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, मॉलिब्डिनम व बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये येतात। मग ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या जमिनीमध्ये नाहीत का? तर ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत, परंतु ती असून सुद्धा बऱ्याच कारणामुळे केळीच्या पिकाला वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत। इथं वेळोवेळी उपलब्ध होणं खूप महत्वाचं आहे। म्हणजे समस्या नीट समजून घ्या की जमिनीमध्ये ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आधीच भरपूर प्रमाणात आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध केळीच्या पिकाला त्याची गरज खूप कमी प्रमाणात लागते। परंतु अडचण अशी आहे की ती असून सुद्धा पिकाला अनेक कारणामुळे वेळोवेळी उपलब्ध होत नाहीये। मग याचं समाधान काय असलं पाहिजे की ही सूक्ष्म अन्नद्रव्य वेळोवेळी पिकाला कशी उपलब्ध करून देता येतील। समजतंय का हा प्रॉब्लेम तुम्हाला? बघा, परंतु त्याऐवजी बाजारातील कंपन्यांनी काय केलं की तुमच्या जमिनीतलं तुमच्या पिकाला उपलब्ध होत नाहीये का, बरं मग एक काम करा, आमच्याकडून विकत घेऊन टाका। अरे पण आमच्या जमिनीमध्ये आधीच भरपूर आहे, आणखीन तुझ्याकडून विकत घेऊन काय करू? आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या जमिनीमध्ये असून देखील ते पिकाला उपलब्ध होत नाहीये। मग एक तर हे सांगा की हे कसं उपलब्ध करता येईल, किंवा आमच्या जमिनीमधील उपलब्ध होतच नसेल तर तुझ्याकडून जे विकत घेतलं आहे ते कसं उपलब्ध होणार आहे। त्यासाठी एक उदाहरण घेऊया। तुमच्या घरामध्ये 100 किलो ज्वारी आहे, पण ज्वारीचे दाणे आपण खाऊ शकत नाही। ती ज्वारी दळावी लागते, त्याचं पीठ करावं लागतं, पिठाची भाकरी बनवावी लागते आणि ही भाकरी आपण खाऊ शकतो। म्हणजे जोपर्यंत त्या ज्वारीची भाकरी होत नाही तोपर्यंत ही ज्वारी आपल्या घरात असून देखील ती आपल्याला खाता येत नाही। मग ही घरातली ज्वारी खाता येत नाही, मग मी बाहेरून आणखीन ज्वारी आणतो असं करून चालेल का? आपल्याला बघावं लागेल घरात आहे ती ज्वारी दळून त्याचं पीठ करून भाकरी करावी लागेल। हा, भाकरीसाठी घरातील ज्वारी जर कमी पडत असेल तर ती आपण नक्की बाहेरून आणू, आणि बाहेरून जरी ही ज्वारी आणली तरी भाकरी केल्याशिवाय तुम्हाला ती खाता येणार नाही। त्याचप्रमाणे कोणतीही खते, मग ती तुमच्या जमिनीमधील असो किंवा आपण ती बाहेरून विकत आणून टाकलेली असो, तुमच्या पिकाला ती ज्वारीच्या दाण्याप्रमाणेच आहेत। पिकांना ज्यावेळेस अन्नद्रव्यांची गरज असते त्यावेळी ते आपल्या मुळींद्वारे काही केमिकल बाहेर सोडते, त्याला साखर आणि कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात। जमिनीमध्ये पिकाच्या मुळीच्या आसपास जे जीवाणू आहेत त्यांना या साखर आणि कार्बोहायड्रेट पासून ऊर्जा मिळते आणि ते आपलं जीवनचक्र झपाट्याने पुढे चालवतात। आता जीवनचक्र चालवणे म्हणजे काय? तर अन्न खाणे, ते पचवणे आणि राहिलेलं मलमूत्राद्वारे बाहेर सोडणे आणि पुढच्या पिढीची पैदास करणे। या जीवनचक्राच्या दरम्यान आपण टाकलेल्या खतांचं पीठ होतं, त्याची भाकरी तयार होते व पिकाला आता ती खाण्यासाठी उपलब्ध असतात। परंतु तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की खते पाण्यात विरघळली की ती पाण्याद्वारे मुळी शोषून घेते आणि ही खते पिकाला लगेच लागू होतात, परंतु अशा प्रकारे कोणतीही खते लागू होत नाहीत। टेक्निकली त्या खोलात मी जाणार नाही, परंतु एक लक्षात घ्या, पाण्यात विरघळलं म्हणजे खते लागू झाली असं नाही, ती फक्त तुमच्या डोळ्याआड झाली। परंतु बाजारात प्रत्येक समस्येमागे अर्धवट किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला वस्तू विकली जाते, त्याच पद्धतीने या समस्येमागे सुद्धा अर्धवट माहिती देऊन मायक्रोन्यूट्रिएंटचे किट बाजारात बऱ्याच वर्षापासून विकले जात आहेत। जेव्हा तुम्ही बेसळ डोस विकत घ्यायला दुकानामध्ये जाता तेव्हा मायक्रोन्यूट्रिएंटची 10 किलोची बॅग किंवा 50 किलोचे किट तुम्हाला त्यासोबत टाकायला हमखास दिलं जातं। बोरॉन तर नको इतके आपण स्वतःहून विकत आणून टाकतो। बऱ्याच शेतकऱ्यांना तर अजून हेही माहिती नाही की मायक्रोन्यूट्रिएंटच्या किटमध्ये नेमकं काय भरून दिलं जातं, फक्त दुकानदारांना दिलं आहे म्हणून या बॅगा टाकल्या जातात। तर या मायक्रोन्यूट्रिएंटच्या बॅगामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, उदाहरण मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, बोरॅक्स म्हणजे बोरॉन,
कॉपर, मॉलिब्डिनम त्यांचे वेगवेगळ्या वजनांचे कॉम्बिनेशन या किटमध्ये तुम्हाला भरून दिले जातात. परंतु मूळ प्रश्न आज ही कायम आहे, बाहेरून आणून टाकलं तरी ती पिकाला उपलब्ध होत आहेत की नाही होत आहेत. आणि यामध्ये दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की सूक्ष्म अन्नद्रव्ये ही जेवणातील मिठाप्रमाणे असतात. जेवणात सकाळ संध्याकाळ चिमूटभर का होईना मिठाची गरज असते. मग त्यासाठी आपण काय वर्षातून एकदा किंवा दोनदाच अख्ख्या मिठाचा डोस ताटामध्ये वाढून घेतो का? आणि जरी मी तुम्हाला वर्षभरात लागणाऱ्या अख्ख्या मिठाचा डोस ताटामध्ये वाढला तरी त्यावेळेस तुम्हाला चिमूटभरच मिठाची गरज आहे, राहिलेलं मीठ वायात जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पिकालाही वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे. त्यामुळे अख्ख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस एकदा किंवा दोनदा बेसळ डोस सोबत जमिनीमध्ये टाकू नका. तुमचं पीक त्यावेळी जमिनीमधून चिमूटभरच घेणार आहे आणि राहिलेलं वाया जाणार आहे. वाया जाणार आहे म्हणजे काय? तर ते पाण्यात विरघळून मुळीच्या कक्षेच्या बाहेर निघून जाईल, किंवा हे जास्त वाढलेलं मीठ ताटामधील इतर भाजीसोबत मिक्स होईल. मग ते ना मीठ खाण्यायोग्य राहील ना ती भाजी खाण्यायोग्य राहील. थोडक्यात आपण जे हे मायक्रोन्युट्रियनच्या बॅगा बेसळ डोस सोबत जसे मिश्र खत 1846 1026 सोबत मिक्स करून देतो, त्यांच्याबरोबर या सूक्ष्म अन्नद्रव्याची वेगळीच केमिकल प्रक्रिया होईल. आणि आता हे पिकाला खाण्याच्या अवस्थेयोग्य राहिलेलं नाही. थोडक्यात सूक्ष्म अन्नद्रव्याचं मीठ मिश्र खताच्या भाजीसोबत मिक्स झालं आणि आता हे दोन्ही पिकाच्या खाण्यायोग्य राहिलेलं नाहीये. मग बाहेरून विकत आणून जमिनीत टाकण्याचा काय उपयोग झाला? खतही वाया गेलं आणि खर्चही वाया गेला. सायन्स आणि टेक्नॉलॉजीशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. आपल्या जमिनीमध्ये मातीच्या प्रकारानुसार निश्चित काही सूक्ष्म अन्नद्रव्य कमी जास्त प्रमाणात असतील आणि आपण घेत असलेल्या पिकानुसार त्याचं जमिनीमधील प्रमाणही वारंवार बदलत असेल. त्यासाठी आपण हे बाहेरून विकत घेऊन टाकत आहोत. परंतु ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी बनवतो आणि मग ती आपल्याला खाता येते, त्याचप्रमाणे ही मायक्रोन्युट्रियन बेसळ डोसमध्ये न टाकता त्याची चिलेटेड मायक्रोन्युट्रियन स्लरी बनवायची आहे, म्हणजे त्याची उपलब्धता वाढेल. आणि ज्याप्रमाणे आपण वर्षभर लागणारं सगळंच मिठाचा डोस एकदम ताटामध्ये वाढून घेत नाही, रोज चिमूटभरच मीठ वापरतो, त्याचप्रमाणे ही स्लरी सुद्धा दर 5 दिवसातून एकदा आपल्याला केळीला द्यायची आहे. म्हणजे आपण खर्च केलेल्या पैशाचा अधिक कार्यक्षम वापर होणार आहे आणि पिकाचा दर्जा आणि उत्पन्न दोन्ही वाढणार आहे. मायक्रोन्युट्रिएंट स्लरीमध्ये काय काय घ्यायचं आहे ते आपण बघूया. इथं मी तुम्हाला 200 व 500 लिटर पाण्याचं प्रमाण देत आहे, आपल्या गरजेप्रमाणे आपण बनवू शकता. 200 लिटरची स्लरी एकरी 5 लिटर 5 दिवसातून एकदा 5 महिन्यापर्यंत पुरते. यामध्ये आपल्याला मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, युरिया ही अन्नद्रव्ये घ्यायची आहेत. व त्याचं चिलेशन करण्यासाठी, थोडक्यात उपलब्धता वाढवण्यासाठी सोयाबीन पीठ, सरकी किंवा कपास पेंड किंवा शेंगदाणा पेंड घ्यायचे आहे. त्याचं प्रमाण मी इथं लिहून दिलेलं आहे. आता ही स्लरी कशी बनवायची ते बघूया. 200 लिटर टाकीमध्ये पहिल्यांदा 100 लिटर पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी सरकी किंवा शेंगदाणा पेंड टाकायचे आहे. त्यानंतर एका बादलीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट विरघळून त्या टाकीमध्ये टाकायचं आहे. त्यापाठोपाठ मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॅक्स, कॉपर सल्फेट एक एक करून बादलीमध्ये विरघळवायचं आहे आणि ते एक एक करून टाकीमध्ये मिक्स करायचं आहे. कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद, त्याचे खडे लवकर विरघळत नाहीत तरी ते टाकीमध्ये टाकलं तरी चालेल. त्यानंतर सोयाबीन पीठ पाण्यामध्ये विरघळून टाकीमध्ये टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी युरिया टाकायचा आहे. युरिया टाकल्यामुळे पाणी थंड होतं, तो जर आधीच टाकला तर बाकीच्या वस्तू विरघळण्याचा त्रास होईल म्हणून तो शेवटी टाकलेला आहे. टाकीमध्ये जागा शिल्लक असेल तर ती टाकी पाण्याने भरून घ्यायची आहे, परंतु वरचा 1 फुटाचा भाग रिकामा ठेवायचा आहे कारण पेंट जी आहे ती फुगणार आहे, त्यामुळे टाकी काठोकाठ भरू नका. हे सर्व मिक्स झालेली टाकी आपल्याला 15 दिवस मुरवत ठेवायची आहे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा हलवायची आहे. यामध्ये शेण गोमूत्र टाकायची गरज नाहीये. आपल्याला जनावरं आणि गोठा मुक्त सोपी आणि योग्य त्या खर्चात शेती करायची आहे. 15 दिवसानंतर ही स्लरी वापरण्यास तयार होईल. वापरताना आपल्याला फक्त टाकीमधील वरचं पाणी न ढवळता घ्यायचं आहे आणि गाळून ड्रिपने सोडायचं आहे. कुठल्याही पिकाला तुम्ही हे ड्रिपने किंवा फवारणीद्वारे वापरू शकता. ड्रिपने सोडण्यासाठी 5 लिटर प्रति एकर 5 दिवसातून द्यायचं आहे. फवारणीचं प्रमाण 5 मिली प्रति लिटर आहे. यामध्ये तुम्हाला कधी कधी बुरशीचे किंवा इतर काही पदार्थाचे तवंग आलेले दिसतील किंवा वेगळा वास येईल, काही काळजी करू नका.
हे तवंग पाण्यासोबत मिक्स करून ढवळून टाका, यापासून तुमच्या पिकाला कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग पसरण्याचा धोका नाही. एकदा केलेली स्लरी तुम्ही 5 ते 6 महिन्यापर्यंत वापरू शकता. मग तुम्ही म्हणाल बाजारामध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट रेडीमेड उपलब्ध असतात, मग एवढं सगळं कशाला करायचं? बाजारात 2, 5 किंवा 10 किलोची बकेट किंवा 5 लिटरमध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचे ड्रम मिळतात. उदाहरण पूर्वा कंपनीचं मिलान्स मिळतं, रानडेचं किसाईट मिळतं किंवा अशा अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत. या सर्व आयत्या मिळणाऱ्या चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची किंमत 250 ते 300 रुपये प्रति किलो किंवा प्रति लिटर आहे. त्यामुळे आपण ही केव्हा तरीच किंवा एकदा किंवा दोनदाच वापरू शकतो. यापेक्षा जास्त वेळ वापरून आपल्याला खर्च परवडणार नाही. पण आपण शेतावर केलेल्या चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचा खर्च 200 लिटरसाठी 4400 रुपये इतका येतो, म्हणजे फक्त 25 रुपये प्रति लिटर. आणि आपण ती वारंवार वापरू शकतो. हा खर्च कुठे व कसा होणार आहे याची एक विस्तृत लिस्ट मी इथे दिलेली आहे. एकदा का ही स्लरी आपण शेतावर तयार केली की त्यानंतर भेसळ डोसमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचे किट किंवा 10 किलोच्या बॅगा वापरण्याची गरज नाही. मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट वेगळं टाकण्याची गरज नाही. बोरॉनवर 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे, त्यावर खर्च देखील करायचा आहे, परंतु त्या खर्चाचा आता आपल्याला निश्चित वर्षभर फायदा होणार आहे आणि त्यातून केळीचं उत्पन्न आणि दर्जा या दोन्हीमध्ये वाढ होणार आहे. आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही खताच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतील. G9 टिश्यू कल्चर रोपांचं बुकिंग करण्यासाठी आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आज आपण इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत. धन्यवाद.